नमस्कार मंडळी. मंडळी, आज आपण शनि ग्रहाचं उपरत्न म्हणून ज्याचा वापर करतात अशा उपरत्नाची माहिती घेणार आहोत. याला लाजवर्त असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये याला लॅपिस लुझुली असं म्हणतात. हे उपरत्न प्रकारामध्ये मोडतं, म्हणजेच सेमी प्रेशियस स्टोन. शनीचं मुख्य रत्न म्हणजे नीलम, ब्लू सफायर, जे किमतीने बऱ्यापैकी महाग असतं. याच्याऐवजी या उपरत्नाचा, म्हणजेच लाजवर्त या रत्नाचा, लॅपिस लुझुली या रत्नाचा वापरसुद्धा आपल्याला खूप सुंदर फळे देताना दिसतो. मंडळी, ज्याप्रमाणे शनीसाठी या रत्नाचा उपयोग करतात, म्हणजे लाजवर्त, त्याचप्रमाणे या रत्नाचा उपयोग राहू आणि केतू या ग्रहांचा अनिष्ट परिणाम टाळण्यासाठी सुद्धा केला जातो. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतो आहे आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून. मंडळी, वास्तू, ज्योतिष, रत्न अशा विविध विषयातल्या मुद्द्यांची माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल आपण अवश्य सबस्क्राईब करा आणि हो, सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा. चला तर मग आज आपण माहिती घेऊया लाजवर्त म्हणजे लॅपिस लुझुली या शनिग्रहाच्या उपरत्नाची. या रत्नाचा रंग बऱ्यापैकी गडद निळा असून त्यावर सोनेरी आणि चंदेरी रंगाच्या छटा या फार उठावदार पद्धतीने दिसतात. या सोनेरी आणि चंदेरी रंगाच्या छटा या रत्नावरती जेवढ्या जास्त गडद असतील तेवढं हे रत्न महाग असतं. ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनी दुर्बल आहे किंवा शनीचा ग्रहदोष किंवा शनी ग्रह हा दोषयुक्त आहे अशावेळी पत्रिकेतील शनीचा दोष परिहार करण्यासाठी या उपरत्नाचा वापर केला जातो. तसेच शनीची महादशा, शनीची पनौती, ढाइया म्हणतात काही ठिकाणी, आणि शनीची साडेसाती यामध्ये सुद्धा शनीचा दुष्प्रभाव नाहीसा करण्यासाठी या रत्नाचा वापर ज्योतिषशास्त्रानुसार करता येतो. या रत्नाचं वैशिष्ट्य म्हणजे शनीप्रमाणे या रत्नाचा वापर राहू आणि केतू या ग्रहांचा पत्रिकेतील दुष्प्रभाव कमी करण्यासाठी, म्हणजेच पत्रिकेतील अशुभ राहू केतूचा असलेला दोष नाहीसा करण्यासाठी किंवा त्याच्या महादशेमध्ये सुद्धा या रत्नाचा वापर करता येतो. हे रत्न चांदीमध्ये उजव्या हाताच्या मधल्या बोटात किंवा पहिल्या बोटामध्ये धारण करता येतं. हे रत्न शनिवारच्या दिवशी संध्याकाळी धारण केले जाते किंवा शनिवारी सकाळी शनीच्या होऱ्यामध्ये, म्हणजे सूर्योदयापासून एक तासामध्ये शनी राहू केतू या ग्रहाचा मंत्रपाठ 108 वेळा करून हे रत्न स्वतःहून धारण करता येतं. अर्थात यापैकी ज्या ग्रहाचा त्रास आहे त्याचाच मंत्रपाठ करावा. वास्तूमध्ये मुख्य प्रवेशद्वार पश्चिम दिशेच्या अशुभ स्थानामध्ये आलं असल्यास पांढऱ्या वस्त्रामध्ये शनीचा 108 वेळा मंत्रपाठ करून हे रत्न दाराच्या चौकटीवर आत किंवा बाहेर कुठेही टांगून ठेवता येते. वास्तूमधील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वास्तूच्या नैऋत्य दिशेमध्ये सुद्धा हे रत्न टांगून ठेवता येतं. ज्यांची राशी शनीच्या अंमलाखाली आहे, म्हणजेच मकर किंवा कुंभ, अर्थात चंद्रराशी किंवा लग्नराशी, या दोघांसाठी सुद्धा हे रत्न भाग्यरत्न ठरते. कोर्टकचेरीच्या कामामधील अडचणी दूर होण्यासाठी त्या व्यक्तींनीसुद्धा हे रत्न योग्य मार्गदर्शन घेऊन वापरता येतं. ज्या मुलांना विद्या अभ्यासामध्ये प्रगती करायची किंवा ज्या मुलांमध्ये नकारात्मकता जास्त आहे अशा मुलांसाठी सुद्धा हे रत्न वापरणं फार उपयुक्त ठरतं. ज्या व्यक्तींचं करिअर, कार्यक्षेत्र कायद्याच्या बाबतीमधलं आहे, म्हणजे लॉशी संबंधित त्यांचा अभ्यास किंवा काम आहे, करिअर आहे, म्हणजेच कोर्टकचेरीचं कामकाज करणाऱ्यांसाठी सुद्धा हे रत्न शरीरावरती वापरणं भाग्यकारक ठरतं. मंडळी, ज्या व्यक्तीनं हे रत्न काही कारणांमुळे बोटात धारण करता येणं शक्य नाही अशा व्यक्तीने हे रत्न आपल्या कमरेला काळ्या धाग्यामध्ये सुद्धा बांधून ठेवू शकतात. अर्थात या रत्नाचे मणीसुद्धा बाजारामध्ये मिळतात, म्हणून त्याची माळसुद्धा मिळते आणि ब्रेसलेटसुद्धा मिळतं. कुठल्याही आकारामध्ये आपण ते शरीरावरती धारण करू शकतो. मंडळी, ही वरती लाजवर्त म्हणजे लॅपिस लुझुली या रत्नाची माहिती. मी तुम्हाला ते रत्न दाखवतं किंवा तुम्ही ते इतर माध्यमातूनसुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. हे रत्न अशा प्रकारचं दिसतं, निळ्या रंगाचं असतं आणि याच्यावरती अशा छटा असतात सोनेरी. अर्थात हा क्लोजअप तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल, परंतु अशा प्रकारचं हे रत्न असतं निळ्या रंगाचं. मंडळी, आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा. कळावे लोभ असावा. धन्यवाद.